आपण जे काम करतो त्याची नोंद कुठे ना कुठे तरी झालेली असते, त्यामुळे तुमच्या नाट्यक्षेत्रातील कामाची नोंद होईल आणि तुम्ही भावी काळात कलाकार व्हाल याची खात्री वाटते, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी एकपात्री द्विपात्री अभिनय स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभावेळी केले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते 10व्या अटल करंडक स्पर्धेच्या चषकाचे अनावरण आणि स्पर्धेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. एकपात्री आणि द्विपात्री नाट्य सादर करताना कलाकाराचा अभिनय लक्षवेधी असावा लागतो. अशाच कलाकारांच्या अभिनयाची कसोटी पाहण्यासाठी, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा पुरस्कृत भाजप सांस्कृतिक सेल उत्तर रायगडच्या वतीने एकपात्री आणि द्विपात्री अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी संपन्न झाला. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या ही स्पर्धा खुला आणि शालेय या दोन गटात झाली. यामध्ये खुल्या गटातील एकपात्री अभिनय स्पर्धेत प्रतिकेश मोरे याने प्रथम, उमेश वाळके याने द्वितीय, श्रद्धा सावंत यांनी तृतीय, राजूल तायडे आणि वैष्णव पाटील यांना उत्तेजनार्थ क्रमांक पटकविला आहे. एकपात्री शालेय गटात अनन्या पिंगळे हिने प्रथम, कृपा गायकवाड द्वितीय, संस्कृती शिंदे तृतीय, ओवी मोघे आणि तनिष्का आपणकर यांना उत्तेजनार्थ क्रमांक पटकविला आहे. द्विपात्री शालेय गटात प्रचिती शिर्के, अक्षरा पाटील यांनी प्रथम, कृपा गायकवाड तेजस कुंभार यांनी द्वितीय, सिद्धी पारटे सृष्टी यादव यांनी तृतीय, दीपश्री न्हावकर, वैष्णवी शिंदे आणि देवांग पाटील, सिद्धार्थ सावंत यांना उत्तेजनार्थ, तर द्विपात्री खुल्या गटात अभिराज भोसले गार्गी घेगडमोल यांनी प्रथम, अमिषा पवार वैशाली सौने यांनी द्वितीय, अक्षता साळवी प्रणाली बोराळे यांनी तृतीय, तर प्रतिकेश मोरे, उमेश वाळके आणि ऋतुजा भगत, बालाजी माने यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकविला असून, या सर्व विजेत्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. दरम्यान या स्पर्धेवेळी 10व्या अटल करंडक स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्या. त्यानुसार ही स्पर्धा 8, 9 आणि 10 डिसेंबरला संपन्न होणार असून, पावनखिंड या सिनेमामध्ये नरवीर शिवा काशीची भूमिका बजावणारे तसेच सीकेटी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले अजिंक्य ननावरे हे 10व्या अटल करंडक स्पर्धेचे यंदाच्या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसिडर असणार असल्याचे जाहीर करण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, विलास कोठारी, विनोदी अभिनेता अंकित म्हात्रे, चला हवा येऊ द्या फेम संदीप रेडकर, श्यामनाथ फुंडे, सांस्कृतिक सेलचे अभिषेक पटवर्धन, गणेश जगताप, अमोल खैर, चिन्मय समेळ, वैभव बुवा, निखिल गोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. खरंतर अतिशय आनंद होत आहे की आपला हा जो आहे तो भरगच्च भरलेला आहे. तुम्ही जसं ह्या याच्यामध्ये भाग घेतला स्पर्धेमध्ये असं नाही, मनापासून तुम्ही भाग घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आस्वाद घेत आहात हे पाहिल्यानंतर फार चांगलं वाटतं. त्यामुळंच इथे ज्यात काही स्पर्धा आपण इतकी वर्ष घेतोय, माझे निवडून असतील किंवा आपल्या पक्षामार्फत असतील, तर त्याचं यश हे आज आपल्याला दिसतंय आणि विविध स्तरावरती आपण ही बक्षिसं घेत आहोत. खरं तर ह्या लहान लहान वयामध्ये जे तुम्ही नाट्यक्षेत्रात एकपात्र क्षेत्रात विकसित भाग घेत आहे हे पाहिल्यानंतर ह्यामुळेच पुढलं यश हे आपल्याला मिळत असतं. अशीच एक लहानशी मुलगी लिखाण्याचं काम करायला पुढे आली होती, तर तिने इतकं छान काम केलं कोण आहे हा तो आहे
मगाशी कुठं आली होती पण त्यावेळेला मला वाटलं तुला डाटा बोलणं आली ते काय एखादा आपण ज्याला पैलू पडताय तुम्ही या लहान लहान मुलांना ते पाहिल्यानंतर हा कलाकार मूळचा कुठून आला आपण जंगलात राहिले वाघ पण पाहिले कवलीच्या जंगलात राहत असताना काय होते ते पाहते माणसाचे काय फरक पडलाय तो तुमच्या शेवटच्या स्पर्धांमध्ये आम्हाला दिसलेलं आहे की नावात काय ठेवलेलं आहे आणखी कशात काय ठेवलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे असे विषय घेऊन आपल्याला बदलते जग जे आहे हे बदलते जग हे नाट्य रूपाने दिलं जातं नकळत का होईना पण आपण काय करायला पाहिजे पुढच्या दृष्टीनं हा धडासुद्धा दिला जातो आणि त्या ह्याच्यातून माणसाचे भावी काळावधी दृष्टीनं तुमच्या आपल्या अंगातले गुण जे आहेत ते विकसित केले जातात आणि त्या दृष्टीनं त्या एक पातळी दोन पातळी स्पर्धा ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत त्यातूनच अटल करण्याकडे आपण पुढे जातो आणि आमदार प्रशांत ठाकूर सुरेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहायला गेला तरी या स्पर्धा ज्या आहेत या अतिशय वरच्या लेवलला गेलेल्या आहेत आम्ही जिथं परवा मी एक नाटक वगैरे गेलो होतो शिवाजी मंदिरला न्यायाधीशाचा आमने सामने नाटकाचं नाव होतं आमने सामने आणि मी सहजगत्या इथून म्हणजे माझ्या पी एला सांगितलं दत्ता पुराडेला फोन कर आपल्याला नाटकाला जायचं तिकीट मागव त्यानं फोन केला म्हणतो काय झालं का तिकीट घेतलीस का दुसऱ्या मित्रा विचारलं तर आले तिकीट तर काय कुठल्या का मी आता मराठी गेलो नाटकाला म्हणजे पुढचे घेतलीस ना त्याचे भरून झाले तिकीट हातात आले तर पैसे नाही घेतले त्यांनी तिकिटाचे पैसे घेतले नाही शीट नंबर 1, 2, 3 त्याच्यातून ती आम्हाला त्याने दिली अरे तुला असं कसं पैसे नाही घेतले म्हणून नाही म्हणे आम्ही काय सर त्याचं नाव होतं सर मंगेश कदम छान नाटक होतं पण त्याचं म्हणणं आहे की नाही ते आपल्याकडे इथे येतात ह्या एक पाठवी जोड सुद्धा अटक करण्यात होतं ना तर त्या वेळावर येतात आणि ते आपल्याबरोबर काम करतात आपण त्याच्यावर काम करतो आणि त्याच्यामुळे त्याने सांगितलं तुम्ही नाट्य क्षेत्राकरता इतकं काम करताय तर तुमच्याकडे नाटकाचे पैसे आपण जे काम करतो त्याची नोंद कुठेतरी झालेली असते हिशेब टू हिशेब नसते पण त्याच्याबरोबर काय ते झालेले असते हे तुमचं आता इथलं काम जे आहे नाट्य क्षेत्रातलं त्याची नोंद आज नऊ होते आणि तुम्ही मला खात्री आहे काय असतात भाग घेणारे आणि बक्षीस मिळो न मिळो पुढे मिळतील असे असणारे पण पुढल्या भावी काळात तुम्ही सुप्रसिद्ध असे नक्कीच कलाकार व्हाल याची मला खात्री वाटते घेत नाही कारण का सगळेजण आतुर आहेत मी पण तसाच तुमच्या अर्थ बसायचो कधी रिझल्ट लागतो कधी ट्रॉफी घेतो कधी कॅश प्राईज घेतो आणि नाचत नाचत घरी जातो तुम्हाला तेवढीच उत्सुकता असणारच आहे पण तरी पण दोन चार गोष्टी लहान गटासाठी मला जरा सांगाव्याशा वाटतात त्या अशा की स्पर्धा चालू असताना किंवा स्पर्धा जेव्हा आपण एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेतो तर कृपा करून मुलांकडून पाठांतर करून घेऊ नका पाठांतर केलेलं दिसतं आणि ते पाठांतर केलेलं असल्यामुळे त्या मुलाचे जे इमोशन्स तो एखाद्या वाक्य विसरल्यानंतर जे देतो कधी कधी किंवा एखादं वाक्य आपसू बोलून जातो त्यामुळे त्याचं पाठांतर केल्यामुळे ती जी ओरिजिनल तो जे काम अभिनयामार्फत जे करणार आहे ना ते सगळं राहून जातं आणि मग त्याचं एक बघताना मजा येते म्हणजे आनंद जो आम्हाला अपेक्षित असतो की परीक्षक म्हणून किंवा तुम्ही प्रेक्षक म्हणून तो आम्हाला मिळत नाही आणि तो माझ्याशी विनंती आहे की तुम्ही पाठांतर करून घेऊ नका आपल्या मुलाला जेवढं झेपेल त्याला त्याचं म्हणावं की तू 2 मिनिटं तुझ्याकडे आहे ते 2 मिनिटामध्ये जेवढं झेपेल छान बोलताय तेवढं छान बोलून ये त्याचं बोलणं त्याचा व्यक्तिमत्व विकास हा फार महत्त्वाचा आहे असं मला वाटतं मी त्या लहान असताना मी पण स्पर्धेला माझे आईवडील मला घेऊन जायचे पण मला माझ्या वडिलांना जा स्टेजवर जाऊन जाय करायचं ते कर मग मी जे करायचो त्याच्यात मला कधी कधी उत्तेजनार्थ म्हणायचं कधी कधी नम्रतपणे यायचो कसं यायचं देवालाच नाही पण आता त्याचं असं वाटतं की हां केलेल्याचं मेहनतीचं फळ झालंय मोठ्या गटातल्या मुलांना मला एवढंच सांगायचं एकपात्री करताना आपण आपल्याला झेपेल असा मोनॅट घ्यावा असं मला वाटतं
तुम्ही जे लिखाण निवडतात ते स्वतःसाठी स्वतःच्या तब्येतीने स्वतःच्या जे आपण जे वाक्यरचना किंवा आपण जे बोलतो त्यासाठी तेवढं पूरक आहे का? आपण छान बोलू शकतो का? जे आपल्याकडे दिलेले शब्द आहेत ते आपण छान बोलू शकतो का याचा पहिला विचार करावा. आणि बऱ्याच जणांचं असं वाटलं की त्यांनी एकदा कुठे एक दोन वेळा प्रॅक्टिस केली आणि आपण उभे राहून करूया असं. काल आज परत आहे ते आपण दोन दिवस आधी प्रॅक्टिस केलेली चालेल हे काही जणांच्या परफॉर्मन्समधून दिसत होतं. आणि ते अत्यंत आज आपण जिल्हास्तरीय राज्यस्तरीय लेवलच्या स्पर्धेला असं परफॉर्म करू नये एवढंच माझं म्हणणं आहे. बाकीच्यांनी खूप उत्तम काम केलं. थोडासा रिझल्ट लावताना आम्हाला मध्ये मध्ये वेळ मिळाला त्याच्यामुळे आम्हाला वेळ फार लागला नाही रिझल्ट लावायला, कारण का तो तेवढा मध्ये आपलं अटल करंडकच्या ट्रॉफीचं इनॉग्रेशन झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, वेळ मिळाला. खूप चांगली स्पर्धा झाली. सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि खूप खूप अभिनंदन आधी.